चेतन पाटील यांच्याकडे केली असता त्यांनी महानगरपालिकेला पत्र व्यवहार करत मागणी मंजूर केली असून या विद्युत रोषणाईच्या कामाचा शुभारंभ करण्यात यावा यासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी माजी नगरसेवक जब्बार खान, राजू पाटील यांच्यासह मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी विजय चौगुले यांनी दफनभूमीच्या सर्व समस्या लवकरच मार्गी लावू असे सांगितले. एक कब्रस्तान आहे, कब्रस्तान मध्ये लाईट असायला पाहिजे. कब्रस्तानची परिस्थिती अशी असते की या ठिकाणी कधीही जे दफन करायचं असतं, रात्री कधी रात्री अपरात्री कधी मनुष्याचं प्रेतित आणल्या जातात, दफन त्यावेळेस जर लाईट नसल्यावर परिस्थिती फार वेगळी असते. हे कसं, ही दफनभूमी ही एका साईडला आहे, त्याच्यामुळे इथं जनावरांची पण भीती आहे, जनावर येतात जातात. मी स्वतः माझ्या काजीसाहेब असताना मी 2-3 आलो तेव्हा मी स्वतः बघितलेलं आहे तिथं. मग त्यावेळेस अशी परिस्थिती असते की लाईट पाहिजे असते. आणि काय दफनभूमीमध्ये काय असतं की दफनभूमीमध्ये आजूबाजूला सर्वांचे दफन केलेले असतात, मग जाताना व्यवस्थितपणे जाऊन तिथं ते दफन करून त्याच्यावरती माती प्रत्येकाला त्याच्यावरती माती टाकण्याचा अधिकार असतो. त्यावेळेस दुसऱ्या दफनभूमीवरती पाय पडू नये ह्याची पण काळजी घ्यायची असते, आणि त्याच्यासाठी लाईटची अत्यावश्यकता असते. म्हणून चेतन पाटील वगैरे आमच्या इथं सर्व बाळासाहेबांचे शिवसेनेचे जेवढे आमचे कार्यकर्ते त्यांनी सर्वांनी मेहनत घेऊन इथं या ट्रस्टची लोकं पण आमच्या बरोबरीने राहून आणि ते आता या ठिकाणी त्याचं काम झालंय. 10 पोल तिथं लागलेले आहेत आणि गुरुवारी आम्ही त्याचं लाईट्स पण गुरुवारपर्यंत चालू होते. असं आता पहिला वरचा रस्ता तर होऊन द्या मग खालचा रस्ता होईल. वरचा रस्ता नाही झाला मग खालच्या रस्त्याचे परत गाड्या फॉकलन येणं जाणं असतं, त्याच्यामुळे ते वरचा रस्ता झाला हा काटे ब्रिजचा रस्ता झाला ऐरोली काटे, तर खालचा रस्ता इथं डांबरीकरण नाही, मी तर काँक्रिटीकरण करून रस्ता करून देईन यांना. तसेच यावेळी युवा सेना अधिकारी चेतन पाटील मुस्लिम समाज बांधवांच्या मागणीला यश आले असे ते म्हणाले. ते दफनभूमी म्हणजे आता मी खूपदा आम्ही पण आलो खूप लोकांना इथे हे करायला, पण त्या ठिकाणी लाईट नव्हती आणि आम्हाला स्वतःला पण त्रास झाला खूप वेळा. पावसात ते माती हातात घेतली की ती माती वाहून जाईल, ते सगळं लाईटीमुळे आणि दुसऱ्या याच्यावर पण आपलं पाय जातात. तर त्या सगळ्या गोष्टी निदर्शनात घेऊन आपले जे मस्जिदचे आपले बांधव आहेत ते सगळे माझ्याकडे आले की बाबा चेतन हे प्रॉब्लेम हे हम लोग का कैसे करणे का, तर मी त्यांना एक भाऊ म्हणून सपोर्ट केला की असं नाही म्हणू शकत सपोर्ट केला, पण मी त्यांचा फॉलोअप घेतला. लाईट वगैरे आपण इथे सगळं अरेंजमेंट केली, म्हणजे त्याच्यामध्ये चौगुले साहेबांनी मला खूप सपोर्ट केला आणि सांगितलं बाबा हे कर तू. त्या पद्धतीने मी सगळं काम करत गेलो आणि आज त्याचं यश आपल्याला भेटलेलं आहे. म्हणजे लाईट आली हे मोठी गोष्ट नाही आहे, असं आपल्याला वाटेल की मोठी गोष्ट आहे करता हे लोक एक छोटीशी लाईट लाईटचा विषय नाही आहे, पण ही जी जागा एकदम ऐरोली पासून ती थोडी म्हणजे सिटी पासून खूप लांब आहे. सिटीमध्ये असलेली असते तर विषय वेगळा असतो, पण ती लांब आहे खूप जागा आणि त्या ठिकाणी आम्ही ते सगळं करून आता प्रयत्न करून तिथे आम्ही लाईट पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि झालेली लाईट. आणि आपल्या मीम बांधवांचे खूप काही प्रश्न आहेत ते पण आपण सोडवणार आहे. कसं आता आपले सरकार जे आहे ते CM म्हणजे कॉमन मॅनचं सरकार आहे, या ठिकाणी सगळे आपल्या बांधवांचे जे जे काय प्रश्न आहेत त्यांनी सांगितलं. मस्जिदचा प्रश्न झाला, त्यांना सेक्टर 3 सुन्नी कब्रिस्तान वेगळा पाहिजे तो प्रश्न झाला, ते आपण सगळं सोडवण्याचा 100% आम्ही प्रयत्न करणार. तर मुस्लिम बांधवांनी आपली मागणी पूर्ण झाल्याचे आनंद व्यक्त केला. दफनभूमी म्हणजे हे कब्रस्तान आहे, बाजूला सगळ्या दफनभूमी आहेत, ख्रिश्चन समाजाची आहे, हिंदू समाजाची आहे. या दफनभूमीचा प्रश्न असा आहे की ही दिघ्यापासून नवशील नाक्यापर्यंत एकच दफनभूमी आहे मुस्लिम समाजासाठी विशेषतः, इथं ख्रिश्चन समाजासाठी 2 आहेत प्रोटेस्टिंगसाठी. तर पहिलं तर आमची मागणी जी आहे की व मुस्लिम समाजासाठी सुद्धा आणखी एक दफनभूमी देण्यात यावी, तो आमचा वेगळा पंथ आहे सुन्नी धर्मियाचा, ती मागणी होती. आता ह्या दफनभूमीबद्दल म्हणाल तर आज या दफनभूमीमध्ये महानगरपालिकेच्या वतीने अंतर्गत प्रकाशासाठी लाईट लावायचा कार्यक्रम होता, त्याच्यासाठी सन्माननीय विजय चौगुले साहेब आले होते, तुम्ही त्यांच्या हस्ते त्याचं ओपनिंग झालेलं आहे. हा सामाजिक कार्यक्रम आहे, धार्मिक कार्यक्रम आहे, सर्वांचा आहे, त्याच्यासाठी मला उपस्थित राहणं गरजेचं आहे. तर जे काम होत आहे ते चांगलं होत आहे आणि त्याला शुभेच्छा देण्यासाठी मी उपस्थित आहे. सबसे पहिले तो मैं आपके चॅनल के माध्यम से हमारे चौगुले साहब, चेतन पाटील साहब, राजू पाटील साहब, हमारे ॲडव्होकेट जब्बार साहब को तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ कि वो
आए यहाँ और हमारे हमने उनकी हौसला अफजाई किए और इसकी शोभा बढ़ाई। रहा सवाल कब्रिस्तान का, जब भी यहाँ पे हमें समस्या आई हमारी कौम पे, तो मैं हमारी कौम की तरफ से उनका धन्यवाद कहता हूँ, हमारे चौगले साहब का, जो जब भी थोड़ी थोड़ी भी समस्या है तो हम उनके पास में गए और उन्होंने हमारी समस्या को पूरा किया। कब्रिस्तान में लाइट नहीं था इससे पहले लाइट दिया है, उजाला हमें हमारे कब्रिस्तान में उजाला बोले तो हमारे दिलों में उजाला हो गया। और आज जो चेतन पाटिल साहब ने जो मेहनत की है चौगले साहब के कहने पर, आज उनके कहने पर हमारे आठ या दस पोल हमें वो दे रहे हैं, दस, जिसकी वजह से हमें तकलीफ नहीं होंगी। नहीं तो हमेशा हमें तकलीफ रहती थी, जब भी रात में जब भी मैयत हो जाती थी तो इंतज़ाम करना पड़ता था, लेकिन आज हमें उतनी तकलीफ नहीं होंगी। इसलिए हम हमारी मुस्लिम कौम की तरफ से चेतन पाटिल को भी हम धन्यवाद कहते हैं।